इकडे ज्या संचलन करतात त्यांनी सांगितलं का भाडेतत्वावर, आणि या कागदात पण लिहिलंय भाडेतत्वावर, भाडेतत्वावर पण बिनभाड्याने आहे हे लक्षात ठेवा. बारा वर्षापासून. आणि त्याचा पण एक किस्सा मस्त आहे चव्हाणसाहेब. आम्ही इकडे वाव अगोदर पाटील होते, आणखीन कोण कोण ते सगळे आनंद पाटील वगैरे ते सगळे बिचारे धावपळ करत होते. आमच्याकडे काय लागलं काय येऊन इकडे बसले आमच्याकडे. आम्ही आपलं मंत्रालय वगैरे फेरी मारायचे, मग इकडे कार्यालय पाहिजे कुठेतरी कार्यालय. त्या एक कार्यालय जे आता आहे तुमचं, ते कार्यालय आपण आमच्या एका मित्राचं होतं जागा, त्याला सांगितलं ते जागा अवेलेबल करून दे. आमच्या सांगण्यावरून अवेलेबल केलं बिना भाड्याने. आमच्या इकडून हे आरटीओ कडून, आरटीओ आरटीओ कडून तुमच्या इकडे, तुमच्या इकडून मंत्रालयात सचिव साहेबांकडे गेलं. त्यांनी सगळी फाईल वाचली. एक फोनवर आयुक्तांना त्यावेळच्या बोलवता आलं असतं, आरटीओना बोलवता आलं असतं. पण फुकट का काय शेरा मारला, फुकट का ती फाईल परत आयुक्त आरटीओ एआरटीओ तिकडून आमच्याकडे, मग आम्ही परत तिकडे. या प्रोसेसमध्ये दोन दोन महिने जायच्या सगळे गुंत फिरत. मग आम्ही सांगितलं चला पीडब्ल्यूडी ठरवेल ते भाडं. ती फाईल परत अशी फिरत 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 वरती गेले. त्यावेळी एस के शर्मा सचिव होते, त्यांनी बघितलं पीडब्ल्यूडी ठरवेल त्या भाड्याप्रमाणे. तर परत शेरा आला, अगोदर फुकट होतो मग आता भाडं का, अगोदर फुकट होत मग आता भाडका. परत ती फाईल, मग परत आमचा रिप्लाय. आणि हा हे ना टाइमपास करायचा, जोक सांगायचा. मी सांगतोय आमचं काम सरकार म्हणून, इकडून तुम्हाला जसं वाटेल तसं. आज दुसरं हे दिलं, फाईल पाठवली, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे. म्हणजे ह्याच्यामध्ये किमान 6 महिने वर्ष घालवलं. त्यानंतर सगळं फिरता फिरता आलं ही जागा, त्याच्यात 17 अडचणी, कोर्ट कचेरी, अमुक तमुक. शेवटी 1 तारखेला, आणि हा प्लान मी एक खात्रीने सांगतो, हा प्लान आहे ना पीडब्ल्यूडी वाल्यांना पण माहीत नसेल आणि तुमच्या आरटीओ ला पण माहीत नसेल, एवढा क्षितिश ठाकूरला माहिती आहे संपूर्ण प्लान बनवताना. आणि मी एक खात्रीपूर्ण सांगतो का चव्हाण साहेब, तुमच्या कारकिर्दीमध्ये शुभारंभ झालाय. ज्यावेळी हे तयार होईल ना, ऐकतो महोदय तुम्ही वरती कुठेतरी असतील, इकडे नसतील कदाचित, पण तुम्ही अभिमानाने सांगतील का महाराष्ट्रातलं 1 नंबरचं आरटीओ कार्यालय कोणतं, तर जाऊन वसईचं बघा. पालघर बद्दल पण बऱ्याच जणांनी सांगितलं. आणि पालघरला काय, माझं मूळ गाव पालघर, जिकडे कलेक्टर ऑफिस आहे त्या माहीम गावचा मी, तिकडून इकडे आला आमदार झालाय. तिकडे असायला माझी काहीही हरकत नव्हती, परंतु जे काय आपले 8 तालुके आहेत त्यातले जवळपास 70% वाहनही वसई तालुक्यात एकट्यामध्ये आहे. लक्षात आलं का, 70% वाहन. त्याच्यामुळे आग्रह होता का वसईला झालेलं हे कार्यालय बरं अन्य ठिकाणी जाणं म्हणजे जास्त. आणि आज आनंद वाटला का उपप्रादेशिकचं प्रादेशिक कार्यालय जवळपास 14 कोटी रुपये खर्च करून 33,000 फुटाचं एक अद्ययावत असं आरटीओ कार्यालय होतो. मंत्री महोदय कलेक्टर साहेब त्या दिवशी आपल्या डीपीसीच्या मीटिंगमध्ये बोलले मला, ओ हितेंद्र ठाकूर साहेब तुमचं काम केलं. म्हटलं माझं काम, मला 1 मिनिट प्रश्न पडला मी कोणतं काम, नाही ते तुमच्या जागेचं द्यायचं होतं ते गव्हर्नमेंट. म्हटलं हो ते माझं नाही, ते आरटीओ करता मी तुम्हाला फोन करत होता. लक्षात आलं का, त्या आरटीओला कार्यालय व्हावं या हिशोबाने ती जी शासकीय जागा होती. आता तुम्ही आल्या सगळ्या 8 वळणांनी सगळे आल्या तिकडे, पण ह्या जागेमध्ये येण्याकरता एक डीपी रोड आहे, त्याचा जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च. 2.5 कोटी म्हणजे या कार्यालयाबरोबर तो रस्ता पण झाला, तर एक लोकांना सोयीचं
मध्यवर्ती ठिकाण म्हणजे हायवेहून पण कमी वेळात आणि तो डीपी रोड झाल्यावर आज जो त्रास होतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळात आपण इकडे सगळे पोहोचू शकतो. आज मंत्री महोदयांनी अगदी 4-8 दिवसापूर्वी सांगितलं म्हणजे डीपीसीच्या मीटिंगमध्ये झालं, रस्ता वगैरे मिळाला, आयुक्तांनी सांगितलं, प्लान पास केलाय. आणि कमी याच्यात 15 ऑगस्ट असताना देखील मंत्री महोदय, आपले आयुक्त साहेब, परिवहन आयुक्त साहेब आणि त्यांचे सगळे दोन्ही पीडब्ल्यूडी आणि परिवहनचे सगळं सहकारी आलात. एक चांगल्या ऑफिसचं डिझाईन झालेलं आहे. कृपया विनंती एक का फास्ट होऊन लोकांची जी गैरसोय आज ती जागा आहे ना चव्हाण साहेब, पुढचं सांगतो ती जागा घेतलाय अदानींनी, जी आर्टिस्ट ती घेतलाय अदानी समूहानी. आणि अध्यात्मी समूहानी यांना 3 नोटीस दिली अगदी 8 दिवसापूर्वी, पण मी वाढून दिलं अगदी काय वाढे साहेब अगदी 8 दिवसापूर्वी पण वाढून दिलं. लक्षात आलं का? 3 काढण्याकरता मी 12-1 तर पूर्ण झालं इकडे या कार्यालयामध्ये. आणि हे सगळे वेगवेगळे किस्से सहन करत आम्ही हे केलं. आता अपेक्षा एवढीच आहे का जे काही अदानीचे इस्टेट मॅनेजर वगैरे यांना ज्या डोक्यावर बसतात आणि हे आमच्या डोक्यावर येऊन बसतात, तर मेहरबानी करा पुढचं एक्सटेन्शन संपण्याच्या कार्यालय इकडे शिफ्ट कसं होईल हे जर आपण बघितलं.